नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा बोलूया आपल्या दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 13वा पाठ आहे कर्ते सुधारक कर्वे। मित्रांनो, याचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे। डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये चौफेर साहित्य लेखन करणारे असे साहित्यिक आहेत। त्यांचा ये सखे ये आणि स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे दोन काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत। या व्यतिरिक्त राजेश शहाजी ही महाकादंबरी सुद्धा सर्वांच्या पसंतीला उतरलेली अशी कादंबरी आहे। याशिवाय राजा शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी सुद्धा प्रसिद्ध आहे। या व्यतिरिक्त स्फुट लेखन, ललित लेखन आणि प्रासंगिक लेखन अशा वेगवेगळं चतुरस्त्र साहित्यिकाप्रमाणे त्यांचं लेखन आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे। त्याशिवाय विदर्भ साहित्य संमेलन 66वे वणी येथे भरलं होतं, त्याचेही अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। मित्रांनो, अशा या साहित्यिकानं कर्ते सुधारक कर्वे अर्थात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर चरित्रात्मक असा हा पाठ या शीर्षकाखाली दिलेला आहे। कर्ते हा शब्द खूप मोठा विशेष आहे। मित्रांनो, कर्ते ज्यांनी स्वतः जीवन ते जगले, उपभोगले, मग ते चटके असतील, अनुभव असतील, ते सर्व त्यांनी स्वतः आधी ते सोसलं, ते अनुभवलं आणि त्यानंतर मग समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांनी मार्गस्थ ते झालेले आहेत। अशा महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे अर्थातच भारतरत्न अण्णासाहेब कर्वे यांच्या जीवनावरचा खूप छान पाठ आपण आज बघूया।